नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला काँग्रेसच्या संदर्भातली बातमी आहे। औरंगाबाद मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार होणार होता। दुपारी 12 वाजल्यापासून स्वातंत्र्य सैनिक कार्यक्रमासाठी हजर झाले। 3:30 वाजताचा नियोजित कार्यक्रम असताना रात्री 8:30 वाजेपर्यंत सुद्धा नाना पटोले कार्यक्रम स्थळी आलेच नाही। अखेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला। त्यानंतर नाना पटोले यांची वाट न पाहता स्वातंत्र्य सैनिक कार्यक्रम स्थळावरून निघून गेले। सत्कारासाठी 12 स्वातंत्र्य सैनिकांना बोलवण्यात आलं। या सगळ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतलेला होता। स्वातंत्र्य सैनिकांना इतका वेळ नाहक बसवून ठेवण्यात आलं, त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। काँग्रेस स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कारासाठी फारशी उत्सुक नसल्याचं सुद्धा यातून दिसून आलं। सैनिक कधीपासून आलेले तुम्ही इथं? 8 आलो। किती वाजता? 10:30 आला। तेव्हापासून इथं बसलेले का? नाही, इकडे बसलो। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सचिन, या स्वातंत्र्य सैनिकांची अशी परवड का झाली? कुठे अडकले होते नाना पटोले की त्यांना विसरच पडला? या ठिकाणी जे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासून नाना पटोले हे जे औरंगाबादच्या दौऱ्यावरती विविध कार्यक्रम त्यांचे होते। ज्या ठिकाणी हा काँग्रेस कमिटीचा कार्यक्रम होता त्या तो नियोजित दुपारी 3:30 वाजता कार्यक्रम होणार होता। त्यासाठी 12 वाजेपासून जे मराठवाडा मुक्ती संग्रामचे जे स्वातंत्र्य सेनानी आहे, वयोवृद्ध आहेत, त्यांना इथे आणलं गेलं होतं काँग्रेसच्या वतीने आणि या ठिकाणी त्यांना बसून ठेवलं होतं। दुपारी साधारण 12 ते 2 वाजेपर्यंत जेवण वगैरे झाल्यानंतर ते 2 वाजेपासून त्या तिथं स्टेजवर बसले होते, कारण की 3:30 वाजताचा कार्यक्रम नियोजित होता। मात्र तेव्हापासून 4 तास झाले कार्यक्रम, त्यांचे पदाधिकारी येऊन भाषणं दिली अनेक झाले, मात्र पटोले जे आहेत ते संध्याकाळी 8:30 वाजता इथं आले। तत्पूर्वी पटोले यांना उशीर होणार होते, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सेनानींचं जे आहे तर सत्कार समारंभ केला आणि स्वातंत्र्य सेनानींना हे कळून चुकलं की आता नाना पटोले यांचा वाट पाहून काही उपयोग होणार नाही। सत्कार होतात त्या सर्व स्वातंत्र्य सेनानींनी स्टेज सोडला आणि काही कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतलेला आहे। नक्कीच, तेव्हा किमान सन्मान नसेल तरी अशा प्रकारे परवड तरी करू नका असा प्रश्न त्यांच्या मनात नक्की निर्माण झालेला असेल। तेव्हा याचसाठी आम्ही लढलो का असं वाटलं असलं तरी त्यात नबल नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तुम्ही सोबत राहा, आणखीन एका महत्त्वाच्या बातमीवर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। स्वातंत्र्य सैनिक परतल्यानंतर औरंगाबादमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मेळाव्याला तुफान गर्दी झाली। पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात सुमारे 700 जण सहभागी झाले। यावेळी अनेकांनी मास्क लावला नसल्याचं दिसून आलं, तसंच सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला। नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जातो। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सचिन, हे सगळे नेते टीव्ही चॅनेलवरून म्हणा, जिथून माध्यमात कुठलंही माध्यम असो, त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना उपदेशाचे डोस देत असतात की लोकांनी कशी गर्दी करू नये, काय करू नये। मग यांना या गर्दीचा विसर का पडतोय? कोरोना गेला का यांच्या दृष्टीनं? नक्कीच, जे नेते मंडळी आहे ते बोलताना सांगताना नागरिकांना आवाहन करतात की सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क पाळा। मात्र आज जर आपण पाहिलं तर पत्रकार परिषदेमध्ये देखील नाना पटोले यांनी मास्क घातलेला नव्हता। त्याचबरोबर आज ज्या ठिकाणी आता सध्या कार्यक्रम सुरू आहे, काँग्रेस कमिटी कार्यकर्त्याचा मेळावा, त्या ठिकाणी अफाट गर्दी आहे, कुठल्याही प्रकारची सोशल डिस्टन्सिंग या ठिकाणी नाहीये। नाना पटोले यांनी जेव्हा नाही या कार्यक्रमाला हजर झाले तेव्हा त्यांच्यासोबत किमान 100 ते 50 कार्यकर्ते होते आणि नाना पटोले यांच्या तोंडाला देखील मास्क नव्हता। आणि स्टेजवरती आपण पाहू शकता की दृश्यांमध्ये की त्या ठिकाणी स्टेजवरती काँग्रेस कार्यकर्त्यांना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांना, आजी माजी आमदारांना देखील या जे मास्कचा वावडा दिसून आला, कारण की कुणालाही अर्ध्यापेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला मास्क नव्हतं। दस्तूर खुद या ठिकाणी पटोले यांच्या तोंडाला आत्ताही मास्क नाहीये आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी, शेरेबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि तुफान गर्दी सध्या या ठिकाणी सुरू आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।
यानंतरची बातमी आहे जन आशीर्वाद यात्रेची. केंद्रीय मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्री नारायण राणे, डॉक्टर भारती पवार, डॉक्टर भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी आजपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. कराड यांच्या यात्रेला परळीतून सुरुवात झाली. गोपीनाथ गडावरून ही यात्रा सुरू झाली. तर ठाण्यातून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा सुरू झाली. तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांची यात्रा पालघरमधून सुरू झाली. निश्चितच मराठवाड्याचे केंद्रीय मंत्री म्हणून आम्हाला पण त्याचा अभिमान निश्चित आहे, कारण मराठवाड्याला गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय मंत्रीपद मिळालं नव्हतं. भागवत कराडांसारख्या सच्च्या कार्यकर्त्याला हे पद मिळालं. दादा, सर्वप्रथम तुमची ही भावना मला अपेक्षित आहे की जन आशीर्वाद यात्रा काय वाटतं तुम्हाला? एक वेगळा आनंद आणि उत्साह दिसतोय लोक. मराठवाडा हा मागासलेला भाग आहे. मला ज्या तऱ्हेनं मोदी साहेबांनी संधी दिली, तरी या मराठवाड्या मागासलेल्या भागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. लवकरच मराठवाड्याचा दौरा करून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातील ज्या काही आडेअडचणी असतील, विकासासाठी काय केलं पाहिजे असा आढावा घेऊन मराठवाड्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, महाराष्ट्राला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. दादा, तुम्ही या रस्त्याने गेले, अनेकदा गेलेले आहात, मुंडे साहेबांसोबत गेले आहात, पंकजा मुंडेताईंसोबत गेलेले आहात, पण आज तुम्ही एक मंत्री केंद्रीय मंत्री पद आहे, एवढं लोक तुमचा जय जयकार करतात, निश्चित काय वेगळी भावना? मी मागील 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता आणि पदाधिकारी असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय मुंडे साहेब यांच्याबरोबर गंगाखेड ते परळी या रस्त्यानं बऱ्याच वेळा जाण्याचा मला प्रसंग आला. पण त्यावेळेस नेते म्हणून मुंडे साहेब होते, त्यांना अभिवादन करून आता ही माझ्या खांद्यावरती जबाबदारी पडलेली आहे या भागाचा विकास करायचा. आणि विकास करायचा असेल तर या भागातले प्रश्न मला माहीत आहेत. त्याचबरोबर मुंडे साहेबांची शिक्षण आहे, शिकवण आहे की अन्यायाविरुद्ध लढणं आणि आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त विकास कसा करावा या गोष्टी मी करणार आहे. आणि या प्रसंगी मला मुंडे साहेबांची जरूर आठवण येईल. दादा, एक चर्चा सुरू होती, पंकजा मुंडेंनी स्वतः त्याचं खंडन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी मागे पडलेल्या आहेत. पंकजा मुंडेंची भावना तुमच्यासाठी अशी आहे की मी त्यांच्या सोबत आहे, मग ही चर्चा का फक्त राजकीय होती आपसात दरी वाढवण्यासाठी? मला मंत्रीपद मिळाल्यानंतर अगदी तिसऱ्याच दिवशी पंकजाताई मुंडे मला दिल्लीमध्ये भेटल्या. त्यांनी माझं अभिनंदन केलं, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, पण मीडियामध्ये मात्र वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. म्हणून मी एवढंच म्हणेन की मी 30 वर्षापासून भाजपचं काम करत असताना एक मुंडे साहेबांचा परिवार म्हणून आम्ही काम करत होतो. म्हणून माझ्या मते ही तर एक राजकीय किंवा मीडियामधली चर्चा होती. ज्या ज्या वेळेस त्या भेटल्या त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्याबरोबर आहे, माझे तुम्हाला शुभेच्छा आहेत. सुधीर दादासह सिद्धार्थ गोदाम, News18 लोकमत, गंगाखेड. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. या यात्रेत मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेत आहेत, तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी सुद्धा संवाद साधत आहेत. कपिल पाटलांची यात्रा ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. यानंतर बातमी आहे अमरावतीतून. अमरावतीमध्ये एका पोलिसानं आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलीस अधिकाऱ्याने ही आत्महत्या केल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलंय. मात्र त्यासंबंधी आता PSI अनिल मुळे यांच्या वडिलांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळूनच आपल्या मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केलाय. CP साहेबांनी, सातव साहेबांनी त्याच्यावर लक्ष दिले नाहीत, उलट त्याला तिथून रिलीव्ह केले नाहीत. त्या डिप्रेशनमध्ये तो सतत चालू होता आणि आम्ही वरच्या लेवलवर गृहमंत्र्याकडे आम्ही अर्ज देखील केलेला होता, पण त्याची दखल कोणीही घेतलेली नाही. तरी ही चौकशी CBI मार्फत व्हावी अशी आमची विनंती आहे. तेव्हा या परिवाराला न्याय मिळतो का, राज्याचे गृहमंत्री याची दखल घेतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दोषींवर कारवाई होते का?
यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर भेट द्या. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा, जोपर्यंत तो मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार आणि फेटा घालणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे. एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं असून आरक्षणाचा लढा वेगळ्या मार्गानं लढू असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात एका बाजूला मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना पंकजा मुंडे यांनी आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर जोपर्यंत मराठा आरक्षणचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही अशा प्रकारचा निर्धार केला आहे. मी सांगतात कोणी मला इथून पुढे हार घालायचा नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, पंकजा मुंडे गळ्यामध्ये हार घालून घेणार नाही आणि जोपर्यंत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय मान्य होत नाही पूर्ण तोपर्यंत माझ्या डोक्याला कोणी फेटा बांधायचं नाही. तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गळ्यातला हार आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा डोक्यावरचा फेटा. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण, ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर भेट द्या. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.